नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर मुक्ता सोमवंशी, लोकप्रशासन विभाग प्रमुख, कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ. विद्यार्थी मित्रांनो, आपण BA प्रथम वर्षामध्ये लोकप्रशासन या विषयांतर्गत दुसऱ्या सत्रातील अभ्यासक्रम पाहत आहोत. यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये संघटनेची तत्वे अभ्यासायला सुरुवात केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण अधिकार पद परंपरा म्हणजे काय त्याचा अर्थ समजून घेतला आहे. आज आपण अधिकार पद परंपरा हे जे तत्व आहे या तत्वाचं विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अधिकार पद परंपरा हे तत्व संघटनेच्या तत्वामधील अत्यंत महत्वाचं तत्व आहे हे आपण पाहिलं. हे जे काही तत्व आहे या तत्वाचं विश्लेषण करीत असताना एक त्या तत्वाची जी काही आकृती आहे त्या आकृतीवरून आपल्याला अधिकार पद परंपरा तत्व आणि संघटनेमध्ये हे तत्व कशा पद्धतीनं अस्तित्वात असतं हे समजून घेणं सोपं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या बाजूला मी एक आपल्याला आकृती दिलेली आहे. या आकृतीवरून आपल्याला अधिकार पद परंपरा तत्व लक्षात यायला सोपं जातं. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिकार पद परंपरा हे तत्व समजून घेत असताना प्रथमतः या तत्वाचा जो आकार आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजेच संघटनेमध्ये जेव्हा अधिकार पद परंपरा तत्व स्वीकारल्या जातं तेव्हा त्यानुसार संघटनेचा आकार कसा बनतो हे आपण समजून घेतलं की अधिकार पद परंपरा तत्व आपल्याला समजायला काहीच वेळ लागत नाही. अधिकार पद परंपरा तत्व हे शंकाकृती असलेलं आपणास पाहावयास मिळतं किंवा त्याला पिरॅमिड पद्धती असं म्हटलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल इजिप्तमध्ये त्या ठिकाणची जी काही म्हणजे आपण त्याला समाधी म्हणूयात ती तिचा जो आकार आहे इजिप्तला आपण पिरॅमिड म्हटलं की इजिप्त हे हा देश आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. पिरॅमिडसाठी इजिप्त हे अतिशय प्रसिद्ध आहे. तर या पिरॅमिडसारखा आकार संघटनेचा बनताना आपणास दिसून येतो. अधिकार पद परंपरा तत्वानुसार मी जी काही आपल्याला बाजूला आकृती दिली आहे त्यानुसार संघटनेच्या सर्वोच्च ठिकाणी एक अधिकारी असतो ज्याचं नाव आपण यामध्ये ए हे दिलेलं आहे. त्यानंतर त्याच्या लगतचा जो दुसरा अधिकारी आहे तो म्हणजे बी आणि B1. म्हणजे सर्वोच्च ठिकाणी केवळ एकच व्यक्ती असते, एकच अधिकारी असतो आणि त्याच्या नियंत्रणाखाली संपूर्ण संघटना या तत्वानुसार कार्य करत असते. मग एच्या नियंत्रणाखाली असलेले बी आणि B1 हे अधिकारी आहेत. आता या ठिकाणी जरी आपल्याला बी आणि B1 असं या ठिकाणी देण्यात आलेलं असलं तरी सुद्धा या ठिकाणी केवळ दोन अधिकारी असतात असं नाही तर ते जास्त असतात. तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की जो आपण या ठिकाणी आकार घेतलेला आहे या आकारानुसार जसजसे या ठिकाणी आपण संघटनेच्या तळभागाकडे जाऊया तसतसं संघटनेचा आकार जो आहे तो वाढत जातो. म्हणजेच या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्याही वाढायला लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, एच्या नियंत्रणाखाली बी आणि B1 याच्यामध्ये B1 B2 B3 B4 असे 7 8 9 त्या त्या संघटनेच्या कार्यानुसार विभाजन कशा पद्धतीने केलेलं आहे त्यानुसार त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांची संख्याही कमी अधिक असू शकते. यानंतर बी आणि B1च्या खालोखाल सी आणि C1 हे अधिकारी आपणास दिसून येतात. सी आणि C1च्या खालोखाल आपणास डी आणि D1 हे अधिकारी पाहावयास मिळतात. तसेच डी आणि D1च्या खालोखाल आपणास ई आणि E1 हे अधिकारी दिसून येतात. हे जे अधिकारी आहेत एचा कनिष्ठ बी, बीचा कनिष्ठ सी, सीचा कनिष्ठ डी, डीचा कनिष्ठ ई, तसेच ईचा वरिष्ठ डी, डीचा वरिष्ठ सी, सीचा वरिष्ठ बी, बीचा वरिष्ठ ए,
तर या पद्धतीने वरिष्ठ आणि कनिष्ठ असे संबंध या ठिकाणी या तत्वानुसार स्पष्ट होत असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या तत्वामध्ये आपण पाहतो की येथे म्हणजे तळभागावरती म्हणजे संघटनेचा आकार हा वाढलेला आहे, जसजसं शिखराकडे जाऊयात तसतसं हा आकार कमी झालाय, शंकाकृती संघटनेचा आकार झालेला आपणास पाहावयास मिळतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या अधिकार पद परंपरा तत्वानुसार आपण पाहिलं की या तत्वामध्ये प्रत्येक दोन बाजू आहेत, या दोन्ही बाजूनं म्हणजे पदश्रेणीमध्ये प्रत्येक कनिष्ठ अधिकारी हा म्हणजे आपल्या वरिष्ठाच्या आदेशानुसार कार्य करत असतो, म्हणजे प्रत्येक कनिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या वरिष्ठाच्या आदेशाचं पालन करावं लागतं आणि त्या वरिष्ठाचा मिळालेला आदेश आणि त्याचे अधिकार आणि जबाबदारी यानुसार प्रत्येक अधिकारी कर्मचारी संघटनेमध्ये कार्य करीत असतो। विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक कनिष्ठ अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याचं नियंत्रण असतं। आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे आकार आपल्या डोळ्यासमोर घेऊन अधिकार पद परंपरा हे तत्व समजून घेता येतं, म्हणजे स्टेप बाय स्टेप, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की पायरीचं तत्व म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी पाहतो। म्हणजे याला उतरंडीची पद्धती म्हटलं आहे की जसं या ठिकाणी उतरंडीचा आकार आहे त्या पद्धतीनं अधिकार पद परंपरा तत्वाचा आकार आपल्याला पाहावयास मिळतो। तर हे जे वरिष्ठ आणि कनिष्ठ आहेत यांच्यामध्ये जे संबंध आहेत ते संबंध हे अतिशय दृढ पद्धतीनं निर्माण झालेले असतात। ते एकमेकांना म्हणजे अधिकार पद परंपरा हे तत्व समजून घेत असताना आपल्याला ह्या तत्वामध्ये काही गमक आहेत ते सुद्धा लक्षात घेतले पाहिजेत। पहा, या तत्वामध्ये जर आपण दोन अधिकारी सोडले तर बाकीचे अधिकारी एकाच वेळी दोन भूमिका पार पाडतात। दोन भूमिका म्हणजेच ते कोणाला तरी वरिष्ठ आहेत आणि कोणाला तरी ते कनिष्ठ आहेत। वरिष्ठ आणि कनिष्ठ म्हणजे एकाच्या ते आज्ञा पाळतात आणि दुसऱ्याला ते आदेश देण्याचं काम सुद्धा या तत्वानुसार करीत असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, अधिकार पद परंपरा हे जे तत्व आहे हे तत्व अतिशय साधं आणि सोपं आहे, समजून घेतलं तर ते मुळीच कठीण नाही। तर या पद्धतीनं संघटनेचा संपूर्ण व्यवहार जो आहे तो चालताना आपणास दिसून येतो। अतिशय सहज आणि सोपी कार्य अधिकार पद परंपरा तत्वामुळे संघटनेत ही होत असतात, म्हणून या तत्वाशिवाय संघटना कार्य करू शकत नाही। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहिलं अधिकार पद परंपरा तत्वामध्ये अधिकाऱ्याचे अधिकार, सत्ता, जबाबदारी, कर्तव्य आणि त्याचं कार्यक्षेत्र ह्या गोष्टी स्पष्ट होत असतात। तर अधिकाराचं जे काही वितरण आहे किंवा अधिकाराचं जे विभाजन आहे ते अधर दिशेनं म्हणजे वरून खाली होताना आपणास पाहावयास मिळतं। म्हणजेच या ठिकाणी पहा, ए च्या नंतर बी, बीच्या नंतर सी, सीच्या नंतर डी आणि डीच्या नंतर ई, अशा पद्धतीनं हे अधिकाराचं विभाजन किंवा वहन झालेलं आपणास पाहावयास मिळतं। दुसऱ्या आकृतीमध्ये आपण या ठिकाणी पाहूयात ते म्हणजे जबाबदारीचं विभाजन हे ऊर्ध्व दिशेनं, म्हणजे जबाबदारी कशी ही या ठिकाणी निश्चित होते, वरच्या क्रमानं, चढत्या क्रमानं जबाबदारी ही निश्चित होत असते। जबाबदारीचं विभाजन हे ई हा जो अधिकारी आहे, ई हा अधिकारी डीला जबाबदार आहे, डी हा सीला जबाबदार आहे, सी हा बीला जबाबदार आहे आणि बी हा एला जबाबदार आहे। तर या पद्धतीनं जबाबदारी या ठिकाणी निश्चित होत असते, म्हणजे ऊर्ध्व दिशेनं, वरच्या दिशेनं, चढत्या क्रमानं जबाबदारी जी आहे, चढत्या क्रमानं जबाबदारी ही निश्चित होत असते किंवा जबाबदारीचं विभाजन हे चढत्या क्रमानं होताना पाहावयास मिळतं। विद्यार्थी मित्रांनो, यानुसार अधिकार पद परंपरा हे तत्व आपणास स्पष्ट करता येतं। या तत्वानुसार संघटनेच्या सर्वोच्च ठिकाणी असलेला ए हा अधिकारी त्या संघटनेचा प्रमुख असतो आणि सर्वस्वी त्या संघटनेचं जे काही कार्य आहे त्या कार्यासाठी अंतिमत
याच अधिकाऱ्याला जबाबदार धरल्या जातं। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे जे तत्व आहे, हे तत्व जबाबदारी निश्चित करणारं, अधिकार स्पष्ट करणारं, कर्तव्य स्पष्ट करणारं असं हे तत्व असलेलं आपणास पाहावयास मिळतं। विद्यार्थी मित्रांनो, संघटनेच्या म्हणजे प्रशासकीय संघटनेमध्ये आपणास प्रत्येक विभागामध्ये अधिकार पद परंपरा हे तत्व आढळून येतं। आपण कालच्या भागामध्ये पोलीस डिपार्टमेंटचं उदाहरण घेतलेलं होतं। आजच्या भागामध्ये मी आपणास आपल्या कृषी खात्यामधील जी अधिकार पद परंपरा आहे ती या ठिकाणी सांगणार आहे। पहा, कृषी खात्यामध्ये या कृषी खात्याचा सर्वोच्च ठिकाणी असलेला जो अधिकारी आहे, प्रशासकीय अधिकारी, तो म्हणजे कृषी संचालक। यानंतर त्याचा लगतचा जो कनिष्ठ अधिकारी आहे आपल्या पद परंपरेनुसार, तो आहे कृषी सहसंचालक। कृषी सहसंचालकाचा कनिष्ठ अधिकारी आहे उपसंचालक। तसेच उपसंचालकाचा कनिष्ठ अधिकारी आहे विभागीय कृषी अधिकारी, त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी, त्यानंतर कृषी पंचायत अधिकारी, आणि या कृषी पंचायत अधिकाऱ्याचा जो कनिष्ठ अधिकारी आहे तो आहे कृषी पर्यवेक्षक, आणि शेवटचा तळाचा जो कर्मचारी आहे तो आहे कृषी सहाय्यक। तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं कृषी खात्याची हायरार्की आपण या ठिकाणी सांगू शकतो। आणि याच पद्धतीनं बहुतांश प्रत्येक खात्यामध्ये म्हणा किंवा विभागामध्ये ही पद परंपरा निश्चित केलेली असते। कमी अधिक पदांची संख्या असू शकते, परंतु वरिष्ठ कनिष्ठ संबंधानुसारच प्रत्येक संघटना निश्चित करण्यात आलेली असते, किंवा प्रत्येक संघटनेचं कार्य या वरिष्ठ कनिष्ठ संबंधामधून चालताना दिसून येतं। विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपणास अधिकार पद परंपरा हे तत्व समजून घेता येतं। निश्चितच आपल्या सर्वांना हे तत्व लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरते, आणि जर कोणाच्या लक्षात आलं नसेल तर आपण मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। मी आपणास निश्चितच आपल्या ज्या काही शंका असतील त्या शंका सोडवण्याचा प्रयत्न करेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण येथेच थांबूयात, आणि उद्याच्या भागामध्ये आपण पद परंपरा किंवा अधिकार पद परंपरा तत्वाचे गुण आणि दोष हा भाग घेणार आहोत। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपणास कसा वाटला निश्चित कमेंट करून कळवा। आवडला तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।